स्वच्छ भारत मिशन संपूर्ण भारतामध्ये राबवलं. कुणीही शौचालयापासून वंचित राहू नये अशी सरकारचं धोरण असतानासुद्धा नगरसेवकाच्या दबावामुळे मुख्य अधिकाऱ्याने ह्या 9 लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. वार्ड क्रमांक 8 मध्ये गेली 30 ते 40 वर्षापासून अतिक्रमण करून जवळजवळ 1000 घरांची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये शौचालयाची योजना राबवली आहे. समस्या मॅडम अशी आमची की आम्ही 30-40 वर्षापासून अतिक्रमण जागेत राहतो. आता स्वच्छ भारत मिशन म्हणून शासनाची स्कीम आलेली आहे शौचालयाची, ती आम्हाला मिळवायच्यासाठी आम्ही 3-4 महिने झाले अर्ज केला आहे. तो अर्ज पास बी झाला आहे, पण त्याचा मोबदला आम्हाला मिळेना, त्याचा फायदा आम्हाला मिळेना. एक नगरसेवक आहे चंदू जाधव, ते मध्ये आता अडथळा निर्माण करून आमची चेक आमचे जे अनुदान येणार ते त्यानं मागं ठेवलेलं आहे. बाजूला चहूबाजूने मोठमोठाले बंगले आहेत. चांगल्या स्टँडर्ड कॉलनीमध्ये हे गरीब लोक आमच्या समोर नको म्हणून तो नेहमी नेहमी त्यांना त्राससुद्धा देतो. मुख्य अधिकाऱ्याने त्यांची शौचालयाची फाईल मंजूर करून घेतली. त्यामध्ये त्यांना सांगितलं की खड्डे खंदा. ह्या 9 लोकांनी खड्डे खोदण्याचं काम केलेलं आहे. एक चेक मिळाला, नंतर मग ते नगरपंचायतचे लोक आले, म्हणले बंद करा तुम्ही. माझा बंद केला आणि दुसऱ्याला म्हणतात देतच नाही. कोणा मटेरियल आणलं तर त्याला म्हणतात आम्ही तुमच्याजवळचं मटेरियल विकत घेऊ आणि तुम्हाला इकडं दुसरा बांधून देऊ. किती लोकांचे अर्ज होते तुमच्या वार्डातले? आमचे 8-9 लोक, पूर्ण 9 लोक असे. बाकींच्या लोकांना शौचालय मिळाले, परंतु नगरसेवक चंदू जाधव तेथील 8 ते 9 कुटुंबांना शौचालयाची फाईल मंजूर असतानासुद्धा शौचालय बांधू देत नाही. गेली 30 ते 40 वर्षे झाले पडक्या मोडक्या घरात हे लोक राहतात. त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, हे शौचालय कुठून बांधणार? मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की मालेगाव येथील शौचालयाचं काम मुख्य अधिकाऱ्यांनी अडवलं, त्यामुळे वाशिम कलेक्टरला फोन करा. कलेक्टरचा नंबर आहे 0725-23-34-01. या नंबरवर फोन करून दबाव आणावा. मी रोहिणी खंडारे, वाशिम, इंडिया अनहर्टसाठी.